नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी श्री आर के हराळे विषय मराठी युवक भारती भारतीय बारावी घटक उपयोजित मराठी उपघटक माहितीपत्रक विद्यार्थी मित्र आज आपण या भागामध्ये माहितीपत्रक म्हणजे काय ते कसे तयार केले जाते त्याचबरोबर आजच्या काळामध्ये पत्रकाची आपणास का गरज आहे तसेच माहितीपत्रकाच्या रचनेची थोडक्यात वैशिष्ट्य आणि पत्रक तयार करत असताना त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत याविषयीची थोडक्यात माहिती आपण या, या घटकामध्ये करून घेणार आहोत तत्पूर्वी माहितीपत्रक म्हणजे काय हे आपण पाहू माहितीपत्रक म्हणजे एखाद्या उत्पादन सेवा वा संस्थांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक असे पत्रक होय माहितीपत्रकाच्या माध्यमातून एखादी संस्था आपल्या नवनवीन योजनांकडे कंपन्या आपल्या नव्याने उत्पादित केलेल्या उत्पादनांकडे गावात सुरू होणाऱ्या नवीन सेवेकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेते माहितीपत्रक म्हणजे लोकांना आकर्षित करण्याचे लिखित अशा स्वरूपाचे माध्यम आहे माहितीपत्रक लिखित स्वरूपात असल्याने ग्राहकाला हवी असलेली माहिती पाहिजे तेव्हा उपलब्ध होऊ शकते कमीत कमी वेळात व अत्यंत कमी खर्चात माहितीपत्रकाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचता येते लोकांच्या मनात त्या योजनेबद्दल उत्पादनाबद्दल वा संस्थेबद्दल कुतूहल वा उत्सुक्य जागे करण्याचे काम माहितीपत्रक करीत असते नवनवीन बाजारपेठ काबीज करण्याची माहितीपत्रक ही पहिली पायरी असते माहिती देणारा व माहिती घेणारा यांच्यात माहिती पत्रक बाबींच्या जाहिरातीचे काम करीत असते आजच्या स्पर्धात्मक युगात माहिती पत्रकाची गरज सर्वत्र आहे साध्या फळफळाव फ़ड़ व भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्याकडून ते लक्षावधी रुपये किमतीच्या आलिशान कार विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी माहिती पत्रकाची अत्यंत आवश्यकता असते आपले वेगळेपण वैशिष्ट्य ग्राहकाला होणारा फायदा या बाबी माहिती पत्रकाच्या निमित्ताने अधोरेखित केल्या जातात थोडक्यात माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय आजच्या काळामध्ये या महीती पत्रकाची आपणास का गरज आहे तर माहितीपत्रक हे आजच्या काळामध्ये सर्वांची गरज झाली आहे अगदी फळफळाव फड़ आणि भाजीपाला विक्रेत्यापासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची अत्यंत आवश्यकता भासते दिवाळी फराळ रेडिमेड कपडे साड्या खेळणी किराणा माल दिवाळी अंक पुस्तके स्टेशनरी हॉटेल्स डायनिंग हॉल मंगल कार्यालये फर्निचर विद्युत उपकरणे यंत्रसामग्री घरगुती वापराची उपकरणे वाहने कारखाने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे औषधे खाद्यपदार्थ इत्यादींची माहितीपत्रिके आपणास पाहावयास मिळतात नाट्यगृहे सिनेमागृहे सहकारी संस्था आर्थिक आणि शैक्षणिक संस्था सामाजिक आणि साहित्यिक संस्था सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था कंपन्या हॉस्पिटल्स पर्यटन संस्था एल आय सी पोस्ट ऑफिस बँका बचतकट इत्यादी ठिकाणी पत्रकाची गरज असते कला संगीत छोटे मोठे अभ्यासक्रम शेती अवजारे बांधकाम साहित्य प्रवासी कंपन्या रोपवाटिका यासारखीच इतरही अनेक क्षेत्रे आहेत जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे महीती पत्रक आवश्यक ठरते आपले वेगळेपण आपले वैशिष्ट्य आपल्याकडून ग्राहकांना होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करावयाचे असतील तिथे पत्रकाची गरज हमखास असते माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य एक नंबर माहितीला सर्वप्रथम प्राधान्य नावच माहितीपत्रक असल्याने माहितीपत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे माहिती ही अटोपशीर संक्षिप्त असावी संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती उदाहरणार्थ संस्था नोंदणी क्रमांक संस्था नोंदणी दिनांक दूरध्वनी क्रमांक दूर ईमेल वेबसाईट संस्थेचे बोधचिन्ह घोषवाक्य पत्ता पदाधिकाऱ्यांची नावे कामकाजाची वेळ इत्यादी माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ सत्य व वा वास्तवच असली पाहिजे तिच्यात अतिशयोक्ती चुकीची माहिती असता कामा नये माहितीपत्रकातील माहिती वाचनीही असली पाहिजे तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा दोन नंबर उपयुक्तता आपले माहितीपत्रक उपयुक्त परिणामकारक कसे होईल याचीही दक्षता घेतली गेली पाहिजे वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची वापरण्याची इच्छा झाली पाहिजे असे उपयोग मूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या म्हणजे ग्राहकाच्या जिवाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या अडचणी प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यावर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का दुधातील भेसळ ही कशी ओळखावी अशा वाक्याकडे वाचकांचे लक्ष गेले की शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते तीन नंबर वेगळेपण इतरांच्या माहितीपत्रकापेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याचीही काळजी घेतली गेली पाहिजे हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे इतरांपेक्षा वेगळी नवी रोचक उपयोगी माहिती देणे आणि वेगळा लेआउट वेगळा आकार वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते चार नंबर आकर्षक मांडणी लेआउट माहितीपत्रकातील माहितीची मांडणी ही आकर्षकच असली पाहिजे मांडणी सर धोपट असू नये माहितीपत्रक दिस्ताक्षणी ते वाचावेसे वाटले पाहिजे त्याचा कागद दर्जेदार असावा छपाई रंगीत असावी पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे त्याचा आकार योग्य असावा त्याचे शीर्षक घोष वाक्य दिसणारे असावे माहिती पत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातील कुशल कलाकार चित्रकार संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत पाच नंबर भाषा शैली माहितीपत्र केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते म्हणूनच ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे उदाहरणार्थ आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही एवढी सगळी माहिती आता तणावाला वेळ नाही एवढ्या चारच शब्दात सांगणे म्हणजेच मनाला भिडणारी शब्द योजना करणे होय थोडक्यात भाषा शैली नको तर मनाची पकड घेणारी असावी अशा रीतीने आज आपण पत्रिका स्वरूप माहितीपत्रे गरज आणि माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये थोडक्यात पाहिली पुढील भागामध्ये आपण माहितीपत्रक तयार करत असताना त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत याविषयी थोडक्यात माहिती पाहू, धन्यवाद